आपण ब्रेक घेणार आहोत. मी राजश्री. हाय हाय. मी जय. मी राजश्री. आणि अरे मी तुला काय म्हटलं होतं? काय म्हटलं होतं? मी तुला सांगितलं होतं मी येणार. कोणाला कळू द्यायचं नव्हतं आपण इथे आलोय. आपल्याला एक मिनिट. तुम्ही काल आलात माझ्या शो वरती आणि अरे तुझ्या शोचं कौतुक ऐकलं आम्ही फार. म्हटलं इकडे जरा जाऊया. ओके. जय आणि राजश्री. राईट राईट. टीटीएमएम. टीटीएमएम. हो राईट राईट. अच्छा टीटीएमची टीम आपल्याकडे आली आहे. तुम्ही एक ब्रेक घ्या. पटकन ब्रेक नंतर पुन्हा या. आपण या दोघांना घेऊन खूप गप्पा मारणार आहोत. कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त शो टाइम. ललित आणि नेहा म्हणजे जय आणि राजश्री आज आपल्या सोबत आहेत. वेलकम. तुम्ही आज आमच्यासाठी वेळात वेळ काढून इकडे आलात. माझा शो तुम्ही हायजॅक केलाय पण काही हरकत नाही. तर टीटीएमएम तुझं तू माझं मी म्हणत तुम्ही येत आहे. काय आहे सिनेमा? तू कमी बोल. तुझं तू बोल. तुझं तू बोल. दोघांनी सांगा. तुझं तू माझं मी आपण खूप वेळा म्हणत असतो. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा आय एम शुअर सगळ्यांना माहिती असेल की कॅन्टीनमध्ये गेल्यावर वगैरे आपण टीटीएमएम असं करत असतो. पण या सिनेमामध्ये कुलदीपनी आणि आम्ही सगळ्यांनी असा एक प्रयत्न केला आहे की नुसतं हिशोबापुरतं तुझं तू माझं मी नसून तुझं तू माझं मी काय, तर मी माझा माझा काहीतरी विचार करून प्रवास करत असते. तुझा तुझा काहीतरी प्रवास सुरू असतो आणि तो नेमका कसा असतो हेही दोघांना कितपत त्याची क्लॅरिटी आहे माहिती नाही. म्हणून तर राजश्री घराबाहेर पळून जाते तिचं काहीतरी शोधण्यासाठी. त्यामुळे असं करत करत एकमेकांचा हात धरून आपण कसं आपलं नातं छान फ्लरिश होऊ शकतं असा एक विचार आमच्या तू तू तुझं तू माझं मी मध्ये आहे. राईट. ललित तू काय सांगशील? टीटीएमएम तुझं तू माझं मी अशी अशा नावाची आमची जी फिल्म येते. काही नाही, एक सुंदर अशी सहज सोपी अशी गोष्ट आहे दोघांची. आपण ज्या गोष्टी ऐकत मोठे मोठे होतो गोष्टीचं एक वेगळं महत्व आहे आपल्याकडे. तशी एक आमची गोष्ट आहे की दोन घरातून पळून गेलेले एक मुलगा आणि एक मुलगी आणि मग कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात, कुठल्या कुठल्या सिच्युएशनमध्ये ते अडकतात, अशी एक प्रवासावरची ॲडव्हेंचरस अशी ही गोष्ट आहे. आणि मग ते जेव्हा आपण घराबाहेर पडतो आणि पळतो तेव्हा त्यांची स्वतःची एक स्पेस असते किंवा ती स्पेस जपण्यासाठीच कदाचित ते पळालेले असतील, तेव्हा ती स्वतःची स्पेस ही एकमेकांमध्ये घुसू न देता ते आपण जे म्हणतो ना ही माझी स्पेस आहे, तू मला नको सांगूस मला काय करायचंय, तू मला नको सांगूस मला काय करायचंय. पण जेव्हा दोन जण एकत्र येतात तेव्हा ते शेअरिंग होतं आणि तेव्हा ते बॉन्डिंग होतं. तर तुझं तू माझं मी मध्ये ते बॉन्डिंग आणि शेअरिंग असतं असं आमच्या फिल्म मधून तुम्हाला बघायला. ट्रेलर मध्ये आम्ही बघितलंय की तुम्ही खूप धमाल केली आहे. शूट मध्ये तेवढीच धमाल आली असणार. पण तू नुकताच एक सिनेमा केलाय जीवची सौक आणि कट्टू टीटीएमएम. काही वेगळे पण ऑब्व्हियसली कॅरेक्टर्स मध्ये आहेत पण अदरवाईज तुला काय वेगळे? पण पूर्णच वेगळे आहेत कारण कथा पूर्ण वेगळी आहे. बरोबर. त्याच्यानंतर कॅरेक्टर पूर्ण वेगळं आहे. ते सगळ्यात मला महत्वाचं वाटतं कारण तिथलं जे कॅरेक्टर होतं ते एक पॅशनेट असलेलं त्याच्या कामाला घेऊन आणि त्याला माहिती आहे त्याला काय करायचं आहे आणि त्याचबरोबर मग ते काहीतरी एक प्रयोग करून बघतात त्यांच्या लग्नाबद्दलचा आणि तो आपल्याला त्या सिनेमात बघायला मिळतो. त्याचा जॉनर वेगळा आहे. एक्सपेरिमेंटल ऑलमोस्ट होता सगळंच. जॉनर वेगळा आहे त्याचा. एक थोडस कॉमेडी आणि ह्युमरस असा एक जॉनर आहे. हा फार रिअलिस्टिक आपण म्हणू शकू या फिल्मचा जॉनर असेल आणि त्याच्यामुळे आपण जे घरात आपल्या घडतं तेच सगळं आपल्याला बघायला मिळेल या फिल्म मध्ये. आणि परत याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. याला अजून माहित नाही की त्याला काय करायचंय काय नाही करायचंय. फक्त फिरायची आवड आहे, ऍडव्हेंचरची आवड आहे, प्रवासाची आवड आहे. जय आणि राजश्री साकारताना नक्कीच वेगवेगळे अनुभव आले असतील. हे कॅरेक्टर जेव्हा तुम्ही रेखाटत होतात ऑन स्क्रीन तेव्हा काय म्हणजे काही वेगळी तुम्ही काही वेगळं तयारी केली किंवा काही वेगळं हावभाव आहेत काही कॅरेक्टरिझम्स आहेत काय आहेत? म्हणजे का की नॉर्मल आपलं एक यंग क्यूट कपल आहे आणि ते जे आम्हाला दिसतंय तसं असणार आहे? नाही असं म्हणजे प्रत्येकच वेळेस आपण जेव्हा म्हणजे मी जेव्हा स्क्रिप्ट वाचते आणि तेव्हा मी शोधत असते की नेमकं राजश्रीमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे
जसं आम्ही म्हणतोय की हा सिनेमा रिअलिस्टिक आहे आणि बघणाऱ्या प्रत्येकाला असं वाटेल की अरे माझी आई अशी आहे राजश्री, हा एक्झॅक्टली दॅट यू कॅन रिलेट टू राजश्री. त्यामुळे ते रिलेटेबल काय आहे हे आधी मला वाटतं शोधायचा प्रयत्न असतो. कारण तसं म्हणजे अगदीच आपण काही प्रिपरेशन न करता तिथे गेलो तर मला वाटतं जितकं उत्कटपणे आपल्याला ते मांडायचं आहे ते कदाचित शक्य होत नाही. त्यामुळे मी तर असा विचार करते की ते कॅरेक्टरचं काय काय गोष्टी आहेत ज्या मी शब्दांनी न बोलता हावभावातून सांगू शकेन जेणेकरून तुला किंवा कुठल्याही मुलीला असं वाटेल की राजश्री माझ्यासारखी. त्यामुळे अशा पद्धतीचं आपलं आपलं ऍक्टर म्हणून खरं कामं असतात. होमवर्क असतो तो होमवर्क तुम्ही एकदम व्यवस्थित केलाय असं ट्रेलर मध्ये तरी दिसतंय. बरेचदा काय की जे कॅरेक्टर असतात ते काही फार वेगळे नसतात फिल्म मधले वगैरे, पण त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं की आपल्यातले जे काही स्वभावातले वैशिष्ट्य असतील ते कमी जास्त करावे लागतात आपल्याला. की माझा जर राग जर असेल आणि याचा राग असेल मग तो कमी जास्त करावा लागतो आपल्याला, किंवा याचं गोंधळलेलं पण आणि माझं स्वतःचं गोंधळलेलं पण याच्यात तो बदल करावा लागतो. तर त्याचं ते इक्वेशन आपल्याला आणि त्याचं काही असं गणिती नाही येते, पण तेच कमी जास्त करून आलं म्हणजे खरा अभिनय केला असं मला पण वाटतं आणि ते एक वेगळं आव्हान आहे. जय आणि राजश्रीच्या मध्ये मला हे जाणवते की तुम्ही कोल्हापूर, पुणे आणि गोवा ह्या तीन ठिकाणी गेलाय. गोवा तर सगळ्यांच्या हिटलिस्ट वरती असतं, पण कामानेच तुम्हाला गोव्याला नेलं, तर गोव्यात केलेली धमाल मस्ती काय होती, कसं काय केलं तुम्ही तिकडे काय? एक खूप छान होतं आमच्यासाठी की गोव्यात आम्हाला आम्ही खरोखर प्रवास करत होतो. आम्ही दोघंही जण इन म्हणजे सिनेमामध्ये पण असं आहे की आम्ही प्रवासाला बाहेर पडलोय, त्यामुळे आम्ही तिथे शॉपिंग करत होतो, आम्ही समुद्रात उडी मारत होतो, बाईकवरती कितीतरी वेळ मला वाटतं आपलं दिवसभर त्या दिवशी. तुला पोहता येत नाही ना, मग म्हणजे तू पाण्यात उडी मारतानाचा एक शॉट आहे, मग काही बुडला तरला म्हणजे कसं काय झालं? एक माणूस तो सगळ्यात मोठा किस्सा आमच्या फिल्मच्या शूटिंग दरम्यानचा होता की आम्ही जेव्हा आत गेलो होतो समुद्रात आणि आम्हाला सांगितलं होतं की उडी मारायची आहे तुम्हाला, आणि आम्ही खरंच खूप आत गेलो होतो जिथे खोल आहे हे जाणवत आहे म्हणजे सीन मध्ये दिसत आहेत. म्हणजे पोहणाऱ्याला सुद्धा जरा असं वाटेल आपल्याला इथे समुद्रात उडी मारायची आहे. मला कुलदीपने सांगितलं की तुला उडी मारायची, म्हटलं मी मारीन उडी, मग काय प्रॉब्लेम नाही, मला फक्त पोहता येत नाही. सर तो म्हटलं मग म्हटलं एक माणूस आपण कोणीतरी ठेवूया जो कट झाल्यावर उडी मारेल आणि मला वाचवेल. मग तसं एक माणूस लपवला, दोन माणसं लपवली, पण मग ते वेळेत काढलं का म्हणजे म्हणून मी आता इथे म्हणजे खूप वेळ गेला म्हणजे त्याच्यानंतर तू कुठेतरी जाऊन मग इकडे आलायस की नाही? नाही तू थेट बोटीत आलास व्यवस्थित. हो हो आलो आलो आलो, कारण मी उडी मारली बरंच पाणी प्यायलो मी गेल्या छातीत बरंच. अरे एक वेगळा एक्सपिरियन्स होता, मला पायाला धरून बाहेर काढावं लागलं कारण मी खूप हलत होतो पाण्यात गेले. ट्रेलर मध्ये मी बघितलंय की तुम्ही लग्न करता पळता परत लग्न करता परत पळता लग्न करता, हे नक्की काय भानगड आहे? आम्हालाही लक्षात नाही आम्ही किती वेळा लग्न केले, आम्ही किती वेळा पळालोय, पण ते बघताना धमाल येते, त्यामुळे तुम्ही धमाल नक्कीच केलेली असणार. तसेच एक धमाल मी तुमच्यासाठी इथे घेऊन आले. या काही चिट्स आहेत आणि त्याच्यात वेगवेगळे प्रश्न आहेत. जी पण चिट तुम्हाला येईल ती उचलायचे, तो प्रश्न वाचायचा आणि लगेच तडक येणारं उत्तर द्यायचंय प्रत्येकाला एक एक करून आपण काढूया. तर बघूया, चल सुरू करूया. ललित तुझ्यापासून की लेडीज फर्स्ट? कसे तू म्हणशील? आमच्यासाठी तू फर्स्ट. ओके, प्रश्न वाच आणि मग उत्तर दे. अरे चिकटलंय मी उलट बघितलं. शूटची एखादी सुखद आठवण? कुठल्याही शूटची असू शकते, म्हणजे तुझ्या पहिल्या शूट पासून आतापर्यंतची. ओ अरे वा ग्रेट. सो मी चिवची चौका मधला माझा एक शेवटचा भांडणाचा सीन आहे, तो मला तो करताना मला आम्ही फार मजा केली होती पावसाच्या आधी, कारण तो तीनच तुकड्यांमध्ये करायचा होता, फार मोठा सीन होता, त्याला काही असं एक पाठांतर जर तुम्ही ते केलं एकदम आणि ते पण दिसलं सीन करताना की अरे पाठ केलेलं बोलतात तेही दिसू द्यायचं नव्हतं. सो एक वेगळंच आतापर्यंत न केलेलं असं भांडण होतं किंवा आतापर्यंत इमॅजिन न केलेलं भांडण होतं वेगळं. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. पिंक फॉर मी. यस, तुझा ड्रेस तर फार मॅचिंग येते. हो रे, चिट्ठी चिकटली आहे. राईट. 10 लाख रुपये फी नाही, 10 लाख रुपये की 10 दिवस अदृश्य होण्याची शक्ती? अदृश्य होण्याची शक्ती एनी टाइम का?
कारण असं मला 10 दिवस जर काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार असेल तर मला खूप आवडेल. अदृश्य म्हणून मी खूप ठिकाणी जाईन आणि लोक माझ्या मनात खरंच असं मला वाटतं की आता एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आणि तिच्याबद्दल आपल्याला भेटला भेटला काहीतरी वाटतं आपण कसं बोलतोय डोळे असं वगैरे, पण मला नेहमी असं वाटतं की ही व्यक्ती तिच्या खोलीत असताना एकटी कशी असेल, काय करत असेल आणि ते जाणून घ्यायला मला अभिनेत्री म्हणून सुद्धा खूप मजा येते. सो ऍब्सोल्युटली आय होप नाव गिव्ह मी द 10 डेज आय होप आय कुड हॅव पुढचं. हॉटेल रूम मधून काय चोरी करता? म्हणजे प्रत्येक जण हॉटेलमधून निघताना सुविनयस काहीतरी घेऊन जात असतो. मी नाही चोरत, चोरायचं असतं का मला माहित नव्हतं. नक्की मला हे या प्रश्नातून कळलं की काहीतरी. अरे हो खरंच सांगते. मग इथून पुढे टूथपेस्ट चोरते. हा बघ, सुविनयस भरपूर लोक कोणी ते शूज चोरणार असतात म्हणजे ते घेणं असतं. मी पण पिशवी घेतली होती फक्त एकदा, पण ती त्याच्यासाठीच होती. पुढचं. ओके, अरे 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 वाया घालवलं मी माझं. इथून पुढे लक्षात ठेव, म्हणजे एक चांगला फायदा झाला तू आज इथे आल्यामुळे. अरे स्वतःबद्दल ऐकलेली भयानक अफवा. मी एक तगडा रुमर काहीतरी पसरला असेल तुझ्याबद्दल आणि जो खरा नसेल. रुमर आहे म्हणजे खरा नसणारच. नाही, रुमर एक खरी पण होती. असं कोणीतरी मला म्हणलेलं की आम्हाला कळलं की तू खूप दॅट यू चार्ज अ बॉम्ब. आय डोंट नो दॅट्स अ रुमर ऑर नॉट. म्हणजे ते खरं आहे की नाही हा एक प्रश्नचिन्ह. एनिवे, पुढच्या प्रश्नाकडे. मोस्ट एम्बॅरेसिंग मोमेंट लाईफ मधला. मोस्ट एम्बॅरेसिंग तो आठवावा वाटत नसणारच तुला हे नक्की, पण तरी आज आमच्यासाठी तुझ्या सगळ्या फॅन्ससाठी तो एक मोमेंट काय होता? खूप येत आता मला कुठला एक आठवणार सांग. ते अगदीच फजिती झाली, अगदीच असं वाटलं की अरे नाही यार कुठे जाऊ आणि काय करू. असो चल तोपर्यंत तू आठव, तू पुढचा प्रश्न. आठवतो One more pink. मिळालेल्या बेस्ट कॉम्प्लिमेंट. मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट. मला नेहमी वाटतं की ज्या कॉम्प्लिमेंट शब्दांनी नसतात ना, म्हणजे कितीतरी वेळा कोणीतरी येऊन मिठी मारतं घट्ट किंवा हात पकडतं छान सिनेमा बघितल्यावर किंवा कॉन्सर्ट नंतर, मला नेहमी दॅट कॉम्प्लिमेंट इज लाईक द बिगेस्ट. की फक्त डोळ्यातनं पाणी आलेलं असतं आणि असा घट्ट कोणीतरी हात पकडतं असं बरं वाटतं. तुम्हाला पण मला वाटतंय की या सिनेमानिमित्तही खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळणार आहेत. तुम्ही आज आलात, माझा शो हायजॅक केला, पण त्यानंतर या गप्पा ज्या रंगल्या तर खूप सुपर्ब झाल्या आणि तुम्हाला तुमच्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मजा आली आम्हाला शो टाइम मध्ये आज धमाल केली. ललित आणि नेहा आपल्या भेटीला आले, त्यांच्या सिनेमाबद्दल आपण बोललो. जाता जाता त्यांच्या सिनेमाचं गाणं पाहूया आणि शो मध्ये आज इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत. डायरीच्या पानावर जगण्याचा ओळीचार. जगू थोडे उधार कधी जिंकून हार. डायरीच्या पानावर जगण्याचा ओळीचार. रडू कधी युगाचा चिडू तुझा सगा कधी स्वतःला म्हणू तुझा माझा हिशोब सेम रे. हसू रडू कधी युगाचा चिडू तुझा सगा कधी स्वतःला म्हणू तुझा माझा हिशोब सेम रे.